अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या माझी मराठी फॉर उर्दू मीडियम स्कूल या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये विषय मराठी संयुक्त आंतरभारती इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील कविता 5वी खोप्यामध्ये खोपा या कवितेच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी. या कवितेचे आपण भावार्थ बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये चार कडवे आहेत आणि या चार कडव्यांचं आपण भावार्थ या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, बघणार आहोत. तर बघा पहिलं कडवं. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीच्या चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. आता बघा भावार्थ कशा प्रकारे लिहायचं. बच्चों, भावार्थ लिखना ये दो मार्क्स के लिए, दो गुणों के लिए परीक्षा में पूछा जाता है, इसलिए ये बहुत ही महत्वपूर्ण है. तो देखिए भावार्थ किस प्रकार से हमें लिखना है. प्रस्तुत ओळी खोप्यामध्ये खोपा या कवितेच्या आहेत. या कवितेच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आहेत. कवयित्री म्हणते की सुगरण पक्षाचा खोपा म्हणजे घरट खूपच सुंदर आणि मजबूत असते. सुगरण पक्षाने त्याच्या पिलांसाठी हे घरट झोक्याप्रमाणे झाडाला टांगला आहे. यावरून असे दिसून येते की सुगरण पक्षाला त्याच्या पिलांची खूप काळजी असते. इस तरह से बच्चों हम इन कड़वे पहले का भावार्थ लिख सकते हैं. आप लोग स्क्रीनशॉट ले लेंगे और अपनी कॉपी में लिख लेंगे. अब देखते हम कड़वे क्रमांक दोन. पील नीचले खोप्यात जसा झूलता बंगला, तिच्या पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. अब भावार्थ देखिए. प्रस्तुत ओळी खोप्यामध्ये खोपा या कवितेचे आहेत. या कवितेच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आहेत. कवयित्री म्हणते की सुगरण पक्षी त्याच्या पिलांसाठी सुंदर आणि मजबूत खोपा विणते. तिचे पिलं खोप्यामध्ये शांतपणे निजतात. तो खोपा झुलत्या बंगल्याप्रमाणे दिसतो. सुगरण पक्षाचा जीव तिच्या पिलांमध्ये असते आणि तिने आपला जीव झाडाला टांगला आहे. इस तरह से बच्चों हम कडवे क्रमांक दोन चा भावार्थ आपण मराठीमध्ये लिहू शकतो. बच्चों आप लोग इसका भी स्क्रीनशॉट ले लेंगे और अपनी कॉपी में लिख लेंगे. चलिए आता बघू आपण कडवे क्रमांक तीन. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. अब देखिए इसका भावार्थ. प्रस्तुत उडी खोप्यामध्ये खोपा या कवितेच्या आहेत. या कवितेच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आहेत. कवयित्री म्हणते की सुगरण पक्षी पिलांसाठी सुंदर आणि मजबूत खोपा विणते. तिने विणलेले खोपा हा गिलक्याच्या कोस्याप्रमाणे. बच्चों देखिए ये जो खोप्याप्रमाणे हो गया यहाँ पे, ये असल में कोस्याप्रमाणे होना चाहिए. गिलक्याच्या कोस्याप्रमाणे दिसते. कवयित्री संपूर्ण मानव जातीला उद्देशून म्हणते की ह्या सुगरण पक्षाची ही कामगिरी बघून मानवाने शिकायला हवे की आपल्या अंगातील आळस झटकून जोमाने कार्य करावे. तो इस प्रकार से बच्चों हम लोग कडवे क्रमांक तीन का भावार्थ लिख सकते हैं. त्याच्यानंतर आपण बघू कडवे क्रमांक चार. तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट. तो अब देखिए बच्चों, अब इस लास्ट तेंजा का भावार्थ हम लोग मराठी में देखते हैं. भावार्थ. प्रस्तुत उड़ी खोप्यामध्ये खोपा या कवितेचे आहेत. या कवितेच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आहेत. कवयित्री म्हणते की सुगरण पक्षी त्याच्या पिलांसाठी सुंदर आणि मजबूत खोपा विणते. तिला देवाने छोटीशी चोच दिली आहे. त्या चोचीच्या साह्याने सुगरण सुंदर आणि मजबूत खोपा विणते. कवयित्री संपूर्ण मानवाला उद्देशून म्हणते की हे मानवा, तुला देवाने दोन हात आणि दहा हाताला दहा बोटे दिली आहेत.
या देणगीचा आणि बुद्धीचा उपयोग करून मानवाने संपूर्ण मानव जातीचा विकास करावा. इस तरह से बच्चों हम लोग लास्ट तेंजा का भावार्थ लिख सकते हैं. आप लोग इसका भी स्क्रीनशॉट ले लेंगे. बच्चों इस संपूर्ण कविता का विश्लेषण और कृति इसके पहले समझाई गई है. आप लोगों को इस कविता का गायन विश्लेषण और कृति अगर देखना होगा तो इस वीडियो के डिस्क्रिप्शन में विश्लेषण कृति और गायन का वीडियो की लिंक पेश की जा रही है. आप लोग उसके माध्यम से देख सकते हैं. तो बच्चों इस तरह से हमारा आज का ये वीडियो समाप्त होता है. थैंक यू.